संस्कृती प्रतिष्ठान व संवाद पुणेतर्फे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त बुधवारी 25 डिसेंबर रोजी कर्नाटक हायस्कूल येथे डॉक्टर मुजुमदार यांना यावर्षीचा अटल संस्कृती गौरव पुरस्कार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित गीत संगीत नृत्य कविता वाचन दृकश्राव्य कलाविष्कार सादर केला जाणार आहे. कार्यक्रमाची संहिता डॉक्टर माधवी वैद्य यांची असून नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे, पार्श्वगायन अंजली मराठे, संदीप उबाळे, नृत्य चित्रपट अभिनेत्री तेजा देवकर सोबत पायल वंद संस्थेच्या कलाकार निवेदन अभिनेते योगेश देशपांडे व अभिनेत्री पूजा पवार यांचे असून दृकश्राव्य आविष्कारामध्ये बाबासाहेब पुरंदरे, अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरुख खान, प्रशांत दामले, पद्मश्री पद्मजा फेणाणी यांचा सहभाग आहे. कार्यक्रम सर्व रसिकांना विनामूल्य असून सर्व रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलंय. दिनांक 25 डिसेंबर ही अटलजींची जयंती आणि या दिवशी संस्कृती प्रतिष्ठान आणि संवाद पुणे यांच्या वतीनं मागील वर्षापासून एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. अटलजींच्या कविता त्यांचे गीत यांच्या माध्यमातून या ठिकाणी संगीत नृत्य दृकश्राव्य यांच्या माध्यमातून अटलजींना श्रद्धांजली वाहण्याचा एक कार्यक्रम आम्ही आयोजित करत आलोय. यावर्षी हे या कार्यक्रमाचं दुसरं वर्ष आहे. अटलजी गेल्यानंतर मागील वर्षी हा कार्यक्रम कोथरूडमध्ये झाला. त्या ठिकाणी अटलजींच्या नावानं अटल संस्कृती गौरव पुरस्कार हाही आम्ही सुरू केला. कार्यक्रमाच्या पहिल्या वर्षी पुरस्कार हा विद्यावाचस्पती पंडित शंकर अभ्यंकर यांना देण्यात आला. याही वर्षी अटलजींच्या जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम कोथरूडमध्ये होतोय. अत्यंत नावाजलेले कलाकार यांच्या माध्यमातून अटलजींच्या ज्या कविता आहेत त्या रसिकांना पुन्हा एकदा संगीत नृत्य कलाविष्कारच्या याच्या माध्यमातून पुन्हा एकदा यावर्षी सादर होतोय. यंदाचा हा पुरस्कार जो अटलजींच्या नावानं आम्ही सुरू केला तो पुणे शहरातील शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातलं एक मोठं नाव डॉक्टर शाहबा मुजुमदार यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय आणि येत्या 25 तारखेला हा कार्यक्रम कोथरूडमध्ये होतोय.